आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले आहेत. सचिनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलं आहे, मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना लीड मिळून देण्यामध्ये त्यांना अपयश आलं आहे आणि त्यामुळे आता ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात अशी चर्चा रंगते आहे. काय सांगाल, ही वक्तव्य असण्याची नेमकी काय कारणं असू शकतात? काय जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि अशाच पद्धतीनं जर त्या ठिकाणी लीड दिला नाही किंवा पिछे हाट झाली हे जर कारण असेल तर आता जवळपास 180 मतदारसंघामध्ये त्याही पेक्षा जास्त आता तो आकडा इलेक्शन कमिशन जाहीर करेल. परंतु त्या विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे त्यामुळे यांच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक मंत्र्यांना आणि त्याचबरोबर या आघाडीलाच म्हणजे जी महायुती आहे सरकारमधल्या मंत्र्यांनाच राजीनामा द्यावे लागतील आणि फार काळ नाही आहे, आता 2-3 महिने राहिलेले आहेत. विधानसभेमध्ये यांना मुक्त होणारच आहे, जनता मुक्त करणारच आहे. त्यामुळे ही सगळी नौटंकी करण्यात काही अर्थ नाही. ह्याच्यामध्ये निश्चितपणे यांनी जे अनितीचं राजकारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये केलेलं आहे ते कारणीभूत आहे. त्याचं आत्मचिंतन यापेक्षा केलं तर अधिक जास्त चांगलं होईल. नक्कीच सचिनजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.